सध्या मी दीक्षाभूमी येथे आहे आणि इथे जनतेच्या अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध आहे. आपण बघू शकता या दृश्यामध्ये कशाप्रकारे इथे आम जनता उपस्थित आहे. आणि आज दीक्षाभूमी येथे स्मारक समितीकडून चर्चेसाठी वेळ दिला होता आणि अजूनही भेटीसाठी न आल्यामुळे आंबेडकरी जनता जे आहे इथे आक्रमक झालेली आहे. आपण ह्या दृश्यामध्ये बघू शकता कशाप्रकारे इथे जे लोखंड वगैरे लागले होते ते काढण्यात आलेले आहे आणि इथे पोलिसांचा ताफासुद्धा आहे. आपण हे मागच्या दृश्यामध्ये जे बघू शकता पोलिसांचा ताफासुद्धा इथे आहे. आणि या अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी जे समाज बांधव आहे यांच्याकडून विरोधसुद्धा दर्शवण्यात आहे. जे आंबेडकरी समाज बांधव आहे आपण त्याच्याशी बातचीत करणार आहो. काका काय सांगणार, काय सांग? आज या ठिकाणी समाजाच्या वतीने या ठिकाणी खूप काही केलं जात आहे. दीक्षाभूमीची स्मारक समिती इथे 11 टायमिंग दिली होती या पार्किंग बुजवण्यासाठी. या ठिकाणी पार्किंग बुजवण्यासाठी समिती 12:30 न आल्यामुळे या ठिकाणी तमाम बौद्ध बांधव भगिनी लहान थोरसुद्धा या ठिकाणी पार्किंगचा जो खड्डा आहे तो बुजवण्यासाठी सर्व तमाम जनता सुरुवात झालेली आहे. बऱ्याच या ठिकाणी यंगल्स लोखंड जे प्लायवूड लावलेलं आहे ते सर्व काम पाडण्यात येत आहे आणि जनता बिघडलेली आहे. कारण ही स्मारक समिती इथे योग्यरीत्या काम करत नसल्यामुळे आज 1956 या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 ही स्मारक समिती इथे काम करते आहे आणि आतापर्यंत या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही आहे. 22 एकरची जी जमीन आहे ही अजूनसुद्धा दीक्षाभूमीच्या नावे नाही आहे, समाजाच्या नावे नाही आहे. ही शेती म्हणून या ठिकाणी झुडपाळू शेती म्हणून या ठिकाणी केलेली आहे. तेव्हा या स्मारक समितीने या ठिकाणी येऊन आताच्या आताच हे खड्डे बुजवण्याचं काम सुरुवात केलं तर पब्लिक थांबणार आहे, अन्यथा इथून पब्लिक जायला तयार नाही आहे. कारण या स्मारक समितीने या ठिकाणी आतापर्यंत जे पाहिजे सुव्यवस्था स्वच्छतेची व्यवस्था नाही आहे. दरवर्षी या ठिकाणी वर्षातून 4-5 वेळेस या ठिकाणी तमाम बौद्ध बांधव देशातून विदेशातून या ठिकाणी दीक्षाभूमीवर येतात. त्यांची गैरव्यवस्था होते आहे, शौचालय नाही, पिण्याचं पाणी नाही, राहण्यासाठी सभागृह नाही. ते करायचं सोडून या ठिकाणी पार्किंग करून दीक्षाभूमी पाडण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की ही दीक्षाभूमी जशी चैत्यभूमी आंबेडकर घराण्याच्या अस्तित्वात चालते आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर, आदरणीय आनंदराजसाहेब आंबेडकर आंबेडकर घराण्याप्रती श्रद्धा या ठिकाणी ठेवून ती चैत्यभूमी जर चालती आहे, तसंच ही भारतीय बौद्ध महासभेच्या अंडरमध्ये चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी ही राहिली पाहिजे. आरएसएसच्या ताब्यात दिसतं आहे की काय, हे षडयंत्र समोरासमोर दिसते आहे. या पार्किंगची इथं गरज नाही आहे. नक्कीच तुम्ही आरएसएसचा उल्लेख केलेला आहे, तर का उल्लेख केलेला आरएसएसचा, तर आरएसएसचा काय संबंध आहे? हा, या ठिकाणी संबंध काय येतो याचे कारण असे की या ठिकाणची जी स्मारक समिती आहे हे आरएसएसच्या ताब्यात चालू आहे आणि ते सुद्धा कर्मकांड सुद्धा करत आहे. माझ्याजवळ पुरावा आहे, मी द्यायला तयार आहे. माझी ओळख देण्यासाठी मी राहुल उमरे, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, केंद्रीय शिक्षक, नक्कीच आपलं आपण ही जी दृश्य आहे ही बघू शकता. कशाप्रकारे इथे जे आहे या दृश्यामध्ये आपण बघू शकता हे ज्या मुली वगैरे आहे कशाप्रकारे हे घेऊन चाललेले आहे. आपण ह्या काहीशी बातचीत करा, काही काय सांगणार? आम्हाला आमची दीक्षाभूमी जशी होती तसेच पाहिजे. समिती तुम्ही कुठे घेऊन चाललेले? हे गड्डे टाकतो जसे समितीच्या मूर्त्यावर मारत आम्ही. आरएसएसचा काय संबंध आहे? आरएसएस ठीक आहे, यांच्या आजींनी सुद्धा